नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या आयलेबाई करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ग्रामसेवक कृषीसेवक त्यानंतर ज्या इतर सेवा परीक्षा आहेत त्यासाठी आपण आपल्या या चॅनलवर मराठी व्याकरण आणि ग्रामसेवकसाठी जर विचार केला तर तांत्रिक घटक जे चाळीस मार्कला आहे ते आपण या आपल्या चॅनलवर सुरू केलेलं आहे जवळपास ग्रामसेवकसाठी जर विचार केला तर तांत्रिक घटकाचे पन्नास व्हिडिओ हो आपल्या या चॅनलवर टाकलेत आणि दुसरे पण आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले मराठीचे पण लेक्चर टाकलेत त्यानंतर आपण जी एस पण टाकलेत आणि समाजसुधारकचे पण व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर नवीन कोणी असाल तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दिलेली माहिती आणि प्रश्न आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालता आपण आपल्या या प्रश्नाकडे कोणत्या आपल्या जे तांत्रिक प्रश्न आहे ग्रामसेवकचे त्या त्याकडे आपण वळणार आहोत तर आजचा जे प्रश्न पहिला आहे तांत्रिकचा जर तांत्रिकचा जर विचार केला तर तांत्रिकमध्ये आपल्याला पंचायतराज संगणक त्यानंतर कृषी घटक आणि समाजशास्त्र यावर आपल्याला तांत्रिक प्रश्न विचारणार आहेत ग्रामसेवकसाठी तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्यामधल्या काही पंचायतराजचे प्रश्न पाहणार आहोत पंधरावी पंधरा आणि दुसरे जे तांत्रिक घटक आहे आपल्या कृषी घटक जे ग्रामसेवकचा आहे त्यासाठी पण आपण ते जवळपास पस्तीस प्रश्न पाहणार आहोत तर एकूण आपण आपल्या या चॅनलवर जवळपास साठ ते सत्तर प्रश्न सत्तरच्या सत्तरपेक्षा पेक्षा जास्त प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालता आपण आपल्या या सिरीजकडे आणि आपल्या पहिल्या प्रश्नाकडे ओळूया तर आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे संविधानाच्या कोणत्या भागामध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहेत संविधानाच्या कोणत्या भागामध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहेत पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर काय आहे आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, उत्तर आए, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे भाग नऊ काय भाग नऊमध्ये आहे कशाचा पंचायतराज संबंधित तर कोणत्या भागामध्ये आहे तर भाग नऊमध्ये आहे हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे त्र्याहत्तरवी घटनादृष्टी कधी करण्यात आली त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली तुम्हाला विशेषण विचारू शकतात की त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कधी कधी करण्यात आली किंवा चौऱ्याहत्तरवी आपल्याला पंचायत राजसाठी ग्रामसेवकसाठी जे विचारले त्यांनी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती सांगितलेली आहे त्यावर आपण त्र्याहत्तरवी वर क्वेश्चन घेत आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली तर कधी करण्यात आली तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आली कधी करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जर दुसरा जर विचार केला तर अकरावी परिशिष्ट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अकरावी परिशिष्ट सुद्धा या पंचायतराजमध्ये जोडण्यात आला होता कितव अकरावी अकरावे परिशिष्ट हे लक्षात ठेवा अकरावी परिशिष्ट सुद्धा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जोडण्यात आलं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आपला तर पुढचा प्रश्न आहे ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे ग्राम सभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे तर कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे ग्रामसभेची तरतूद तर कलम दोनशे त्रेचाळीस ए कोणत्या दोनशे त्रेचाळीस एमध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये तर दोनशे त्रेचाळीस एमध्ये हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पोहला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे जर या या ठिकाणी आपण जे पाहिलं आहे ग्रामसभेची तरतूद पाहिली ते कलम कोणतं तर दोनशे त्रेचाळीस आणि दुसरा तुम्हाला विचारू शकतात की दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस बी तर हे कोण कोणत्या कशा संबंधित आहे तर दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस बी हे कशा संबंधित आहे तर दोनशे त्रेचाळीस बी हे प्रत्येक राज्यात त्रिसत्रीय काय त्रिस्तरीय पंचायतराज त्रिस्तरीय पंचायतराज संबंधित आहे त्रिस्तरीय कशा संबंधित आहे तर पंचायतराज ची स्थापना करावी म्हणून जी कलम आहे दोनशे त्रेचाळीस बी आहे त्यानुसार काय आहे प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय पंचायतराज स्थापन करावे हे सांगितलेच आहे सांगितलं आहे कशामध्ये दोनशे त्रेचाळीस मध्ये हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला तर पुढचा प्रश्न आहे पंचायतराज पंचायतीचा सॉरी पंचायतीचा कालावधी किती वर्षाचा असतो तर पंचायतीचा कालावधी किती वर्षाचा असतो तर पंचायतीचा कालावधी हे पाच वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण आपला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पंचायतीच्या निवडणुका कोण पार पाडतात काय पंचायतीच्या का निवडणुका कोण पार पाडतात तर कोण पाडतात तर पंचायतीच्या निवडणुका हे राज्य निवडणूक आयोग पार पाडत आहे कोण पाडतं तर राज्य निवडणूक आयोग हे पार पाडतं हे लक्षात ठेवा आणि विशेष म्हणजे जेव्हा काही कारणाने पंचायत मुदतपूर्व जे मुदतपूर्व असते ते मुदतपूर्व जर विसर्जित झाल्यास विसर्जनाच्या दिव दिनांकापासून सहा महिन्याच्या आत निवडणुका घेऊन नवीन पंचायत स्थापन करावी लागते काय जर जी जुनी जी आपली पंचायत पंचायत जी असते जर ती विसर्जित झाली काही कारणास्तव तर सहा महिन्याच्या आत ती नवीन निवडणूक घेऊन आपली नवीन पंचायत स्थापन करावं लागते हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो राज्य निवडणूक आयुक्तची नियुक्ती कोण करतो तर राज्यपाल करतो कोण करतो राज्यपाल करतो नियुक्ती जर विचारली तर राज्यपाल करतो हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला ते म्हणजे पंचायतीकडे किती विषय सोपविण्यात आले आहे पंचायतीकडे किती विषय सोपवण्यात आले आहेत तर पंचायतीकडे एकोणतीस विषय सोपविण्यात आले किती तर एकोणतीस विषय हे पंचायतीकडे सोपविण्यात आले आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे जिल्हा नियोजन समिती कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते जिल्हा नियोजन समिती तर कोणत्या तर जिल्हा नियोजन समिती कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते तर कोणत्या केली जाते तर दोनशे त्रेचाळीस झेड डी नुसार जिल्हा नियोजन समिती स्थापन केली जाते दोनशे त्रेचाळीस झेड डी नुसार हे लक्षात ठेवा आणि पुढचा प्रश्न पाहू आपला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता जे प्रश्न पाहिले ते पंचायत राजवर होते आणि जवळपास आपण आता बारा प्रश्न पाहिले पंचायत राजवर तर विद्यार्थी मित्रांनो पुढचे प्रश्न जे पाहणार आहोत आपण आपले ते म्हणजे कोणते पाहणार आहोत ते कृषी घटक वर पाहणार आहोत कृषीवर जे तांत्रिक आपल्याला ग्रामसेवकसाठी येणार आहेत जवळ जास्त जास्त तर आपल्याला तांत्रिकवरच जे कृषी घटक आहे त्यावरच ग्रामसेवकला क्वेश्चन येण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जास्तीत जास्त प्रश्न पाहणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे कृषीमधला जर विचार केला तर पहिला प्रश्न ते म्हणजे हिम कोणत्या देशाने राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केले आहे हिमचित्त्याला कोणत्या देशाने राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केला आहे हे जी एसमध्ये पण प्रश्न येऊ शकतो आणि आपल्या तांत्रिकमध्ये पण हे प्रश्न येऊ शकतो हे लक्षात ठेवा तर कोणी मान्यता दिली आहे ते राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून चित हिमचित्याला तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कोणी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आपला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे भारतातील कोणत्या राज्याने हिमचिताला राज्य प्राणी घोषित केले आहे आपल्याला पहिल्यांदा देश विचारलं देश विचारलं तर कोणते कोणते पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हिमचिताला वारसास प्राणी म्हणून घोषित केले आहे तर भारतातील कोणत्या राज्याने राज्य राज्यप्राणी घोषित केले तर लडाखने घोषित केले आहे कोणी केले के तर लडाखने घोषित केले आहे की ते राज आपल्या लडाखचा राज्य प्राणी आहे हे लक्ष ठेवा राज्य प्राणी म्हणून घोषित केले लडाखने हिमचितेला हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला पुढचा प्रश्न आहे जागतिक गेंडा दिन कधी साजरा केला जातो जागतिक गेंडा दिन हे बावीस सप्टेंबरला कधी बावीस सप्टेंबरला हे साजरा केला जातो जागतिक गेंडा दिन कधी गे तर बावीस सप्टेंबरला गेंडा दिन साजरा केला जातो हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे केसर ये हिंद या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा कोणत्या राजाने दिला केसर ये हिंद या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा कोणत्या राजाने दिला आहे तर कोणत्या राजाने दिला आहे तर अरुणाचल प्रदेशने केशर ए हिंद या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला पेरूचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते किंवा कुठे होते पेरूचे सर्वात जास्त उत्पादन हे अलाहाबादमध्ये होते कुठे होते तर अलाहाबादमध्ये सर्वात जास्त पेरूचे उत्पादन होते हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे भारतात पिवळा तरबूज आणणारी जन्मन Agro जर्मन अग्रो केमिकल कंपनी कोणती भारतात पिवळा टरबूज आणणारी जर्मन ॲग्रो केमिकल कंपनी कोणती तर कोणती आहे तर ती आहे बायर काय आहे बायर भारतात पिवळा टरबूज आणणारी जर्मन ऍग्रो केमिकल कंपनी कोणती आहे तर बायर हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पोहो आपला तर पुढचा प्रश्न आहे फन्साला रा राज्य प्राण्याचा मान देणारी राज्य राज्य कोणता फन्साला राज्य सॉरी मित्रांनो हे प्रश्न आपल्या जे टाईप करण्यामध्ये थोडं चुकलं गेलं आहे तर पुढचा प्रश्न पाहू आपला ते म्हणजे स्ट्रॉबेरीची लागवड डायडायस खडकापासून करतात स्ट्रॉबेरीची लागवड कोणत्या खडकापासून करतात कोणत्या सॉरी मित्रांनो स्ट्रॉबेरी लागवड कोणत्या खोडापासून करतात खोड विचारलाय म्हणजे काय जशी अभिवर्ती असते तसंच स्ट्रॉबेरीची पण लागवड कोणत्या अभिवर्धिनी किंवा के हो, खोडापासून केलं जातं असं विचारत आहे तर कोणत्या तर ते आहे धावते कोणते स्ट्रॉबेरीची लागवड ही धावते खोडापासून करते धावते हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला तर पुढचा प्रश्न आपला भारतातील पहिली मच्छीमारी सहकारी संस्था कोणती भारतातील काय भारतातील मच्छीमारी सहकारी संस्था कोणती तर कोणती आहे कोणती आहे भारतातील पहिली मच पहिली मच्छीमारी सहकारी संस्था कोणती तर रत्नागिरी येथे आहे भारतातील पहिली मच्छीमारी सहकारी संस्था आणि कधी स्थापन करण्यात आली तर एकोणीसशे तेरामध्ये स्थापन करण्यात आली आहे कधी एकोणीसशे तेरामध्ये स्थापन करण्यात आली आहे भारतातील पहिली मच्छीमारी सहकारी संस्था हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मासेमारी अनुवंशिकी संशोधन संस्था राष्ट्रीय मासेमारी अनुवंशिकी संशोधन संस्था कुठे आहे तर लखनौ येथे आहे कुठे आहे राष्ट्रीय मासेमारी अनुवंशिकी संशोधन संस्था तर लखनौ येथे आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था डॅश येथे आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कुठे आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कुठे आहे तर पणजी गोवा येथे आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था पणजी गोवा येथे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कोणताही आपल्या लेक्चरमध्ये टाईमपास किंवा जे विदाऊट बोलणं किंवा कोणतं तरी काहीतरी कमेंट करणं हे आपण आपल्या या चॅनलमध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये आपण करत नाही आहे कोणता टाईमपास न करता आपण नॉन स्टॉप शिकवितो हो। तर विद्यार्थी मित्रांनो हे जर तुम्हाला वाटत असेल चांगलं आहे किंवा तुम्हाला वाटत असेल इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर विद्यार्थी मित्रांनो आवडत असेल तर कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही मला सपोर्ट केल्यानंतर किंवा तुम्ही मला जे कमेंट करता किंवा तुम्ही लाईक करता तर विद्यार्थी मित्रांनो मला समजतं की बा तुम्हाला आवडत आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहू आपला तर प पुढचा प्रश्न आहे आपला ते म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ मत्स्यशाळा विद्याशाखा कुठे आहे कोकण कृषी विद्यापीठ मत्स्यशाळा विद्यालय किंवा विद्याशाखा कुठे आहे कोकण कृषी विद्यापीठ मत्स्यशाळा विद्यालय शाखा कुठे आहे कुठे आहे तर दापोली रत्नागिरी येथे आहे कुठे आहे दापोली रत्नागिरी त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त मत्स्य निर्यात करणारा देश कोणता सर्वात जास्त मत्स्य निर्यात करणारा देश कोणता तर कोणता आहे सर्वात जास्त मत्स्य निर्यात करणारा देश तर चीन हे सर्वात जास्त मत्स्य निर्यात करणारा देश आहे कोणता आहे चीन हे सर्वात जास्त मस मश... जे मत्स्य आहे निर्यात करणारा देश आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला पहिला राज्य सिंचन आयोग पहिला राज्य सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला आहे किंवा कोणाच्या अध्यक्षेखाली स्थापन करण्यात आला आहे दोन प्रश्न निर्माण निर्माण होऊ शकतात यामध्ये पहिला राज्य सिंचन आयोग कधी निर्माण करण्यात आला किंवा कधी स्थापन करण्यात आला आणि त्याचे अध्यक्ष कोण होते किंवा त्याच्या कोणाच्या अध्यक्ष खाली हे स्थापन करण्यात आलं होतं तर कोणाच्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे जर स्थापना विचारली पहिला राज्य सिंचन आयोगाची तर सात डिसेंबर एकोणीसशे बासष्टला ला याची स्थापना करण्यात आली कधी सात डिसेंबर एकोणीसशे बासष्ट पहिला राज्य सिंचन आयोग आणि पहिला राज्य सिंचन आयोगाचे अध्यक्ष कोण जर विचारले तर स संगो गो बर्वे हे यांचे अध्यक्ष आहेत संगो बर्वे हे अध्यक्ष आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे व्हेल मासा पकडण्यासाठी वापरण्यात येणारे टोकदार साधन कोणते व्हेल मासा पकडण्यासाठी वापरण्यात येणारे टोकदार साधन कोणते तर कोणते आहे तर ते आहे हारपून कोण आहे कोणतं आहे तर हारपून हे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये थोडी करेक्शन करून घ्या हे असं नाही आहे कारण याच्यामध्ये जे आपण टायपिंग करताना आहे ना हे मिस्टेक झालेली आहे तर असा आहे हारपून काय आहे हरपून हे असं आहे जे व्हेल मासा पकडण्यासाठी वापर वापरण्यात येणारे टोकदार साधन कोणते तर हरपून हे आहे हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर पुढचा प्रश्न आहे हावबंद डब्यात मासे बंद करण्या करण्यास म्हणतात हवाबंद डब्यात मासे बंद करण्यास म्हणतात काय म्हणतात हवाबंद डब्यात मासे बंद करतो त्याला तर त्याला म्हणतात कॅनिंग म्हणतात काय म्हणतात कॅनिंग असे म्हणतात हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न भूजल संरक्षण विकास यंत्रणेची स्थापना कधी करण्यात आली भूजल संर संरक्षण विकास यंत्रणेची स्थापना कधी करण्यात आली सोळा जुलै एकोणीसशे एकाहत्तर भूजल संरक्षण विकास यंत्रणेची स्थापना सोळा जुलै एकोणीसशे एकाहत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये तुम्हाला थोडे वेगळं वाटत असेल की बाबा याच्यामध्ये तर कोणताही कृषी किंवा कोणत्याही पिकाची किंवा कोणत्याही पिकाचे प्रकार किंवा कोणत्याही प पिकाची जाती वगैरे विचारले नाही आहे आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर जवळपास पन्नास व्हिडिओ टाकलेत त्या पन्नास व्हिडिओमध्ये आपण जे बी मागले जे बी आहेत ज्यामध्ये तुम्हाला पिकाचे प्रकार असो या पिकाच्या जाती असो किंवा पिकाबद्दल कोणतीही माहिती असो आपण त्यावर व्हिडिओ टाकलेले आहेत ऑलरेडी आणि हे पण क्वेश्चन आपल्या कृषी आणि कृषी संबंधितच आहे आणि कृषी तांत्रिक घटक या यासंबंधीच आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्याही मनानं क्वेश्चन बनवलेले नाही आहे हे क्वेश्चन जे बी आहे हे तांत्रिक बुकमधलेच आहे आणि तांत्रिक घटकच आहे हे लक्षात ठेवा जर कोणाला असं वाटत असेल तर तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न पाहू तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे युरोप खंडात मासेमारीत प्रथम क्रमांकाचा देश कोणता युरोप खंडात मासेमारी प्रथम क्रमांकाचा देश कोणता तर नार्वे हे देश युरोप खंडात मासेमारीत प्रथम क्रमांकाचा देश आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आपला मोती कमविण्याच्या व्यवसायात व्यवसायास म्हणतात मोती कमविण्याच्या व्यवसायास म्हणतात काय म्हणतात पर्ल कल्चर म्हणतात मोती कमविण्याच्या व्यवसायाला काय म्हणतात तर पर्ल क पर्ल कल्चर असे म्हणतात हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न राज्यातील बंधाऱ्यापैकी सर्वोत्कृष्ट बंधारा कोणता राज्यातील बंधाऱ्यापैकी सर्वोत्कृष्ट बंधारा कोणता तर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हे सर्वोत्कृष्ट बंधारा आहे आपल्या राज्यातील हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे मत्स्यबीज निर्मितीसाठी डॅश ही विशिष्ट प्रकारची तळी खोदली जातात मत्स्यबीज निर्मितीसाठी डॅश विशिष्ट प्रकारची तळी खोदली जातात तर कोणती मोगरा बांध कोणती मोगरा बांध मत्स्यबीज निर्मितीसाठी ज्या ज्याशी विशिष्ट प्रकारची तळी खोदली जातात तर मोगरा बांध कोणती तर मोगरा बांध ही तळी खोदली जातात हे कशासाठी खोदली जातात तर मत्स्यबीज निर्मितीसाठी खोदली जातात मोगरा बांध या प्रकारची तळी हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे जमिनीतील पाणी मोजण्याचे उपकरण जमिनीतील पाणी मोजण्याचे उपकरण कोणतं आहे हो 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 तर जमिनीतील पाणी मोजण्याचे उपकरण हे टेन सी ओ मीटर कोणते टेन सी ओ मीटर हे जमिनीतील पाणी मोजण्याचे उपकरण आहे टेन सी ओ मीटर हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे जागतिक मच्छीमारी दिन जागतिक मच्छीमारी दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक मच्छीमारी दिन हे एकवीस नोव्हेंबरला साजरा केला जातो जागतिक मच्छीमारी दिन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला मासोळीची योग्य वाढ होण्याकरिता सरासरी किती तापमान असावे मासुळीची योग्य वाढ होण्याकरिता सरासरी किती तापमान असावे तर किती तापमान असावे मासुळीची योग्य वाढ होण्यासाठी तर वीस अंश सेल्शियल एवढा तापमान असावे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समुद्र विकास विभागाची स्थापना कधी करण्यात आली समुद्र विकास विभागाची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये समुद्र विकास विभागाची स्थापना करण्यात आली आहे एकोणीसशे शहाऐंशी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर महागीर महागीर खडसी वाडीस या नावाने ओळखला जाणारा मासा कोणता ह्या वेगवेगळ्या जाती आहेत खडशी खडसी त्यानंतर मावीस खडशी आणि वाडीस ह्या कोणत्या माशाला ओळखतात या नावाने तर खवल्या माशाला ओळखले जातात महागीर त्यानंतर खडशी वाडीस हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे हवाबंद मासे दीर्घकाळ टिकावेत म्हणून वापरतात हवाबंद मासे दीर्घकाळ टिकावे म्हणून काय वापरतात तर पोटॅशियम नायट्रेट हवाबंद मासे दीर्घकाळ टिकावेत म्हणून काय वापरतात तर पोटॅशियम नायट्रेट हे वापरले जाते हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे विलासराव साळुंखेने पाणी व्यवस्थापनावर लिहिलेले पुस्तक कोणते विलासराव साळुंखेने पाणी व्यवस्थापनावर लिहिलेले पुस्तक कोणते तर पाणी पंचायत कोणता पुस्तक तर पाणी पंचायत हे विलासरावाने कशावर लिहिलेले आहेत हे पुस्तक तर हे पाणी व्यवस्थापनावर लिहिलेले पहिले प पाणी व्यवस्थापनावर लिहिलेले पुस्तक आहे ते म्हणजे पाणी पंचायत हे कोण लिहिले आहेत तर विलासराव साळंखे यांनी लिहिले आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेचे अध्यक्ष कोण असतात महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर कोण असतात तर मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असतात ते म्हणजे मुख्यमंत्री असतात हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला तर पुढचा प्रश्न आहे सिंचन पद्धतीत पिकाला किती व केव्हा पाणी द्यावे हे निश्चित करणारे उपकरण कोणते सिंचन पद्धतीत पिकाला किती व केव्हा पाणी द्यावे हे निश्चित करणारे उपकरण कोणते तर इरामीटर इरामीटर हे जम हे सिंचन पद्धतीत पिकाला किती व केव्हा पाणी द्यावे हे निश्चित करणारे आहे हे काय आहे कोणतं कोणतं मीटर आहे उपकरण आहे तर इरामीटर हे आहे हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पो आपला कोणत्या राज्यात सर्वात जास्त कृषी सिंचनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त कृषी सिंचनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे तर पंजाब या राज्यामध्ये सर्वात जास्त कृषी सिंचन आहे कसे पंजाब राज्यामध्ये सर्वात जास्त कृषी सिंचनाचे प्रमाण आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न कृष्णा खोरे विकास महामंडळ हे मुख्यालय व स्थापना कृष्णा ना खोरे विकास मंडळ महामंडळ व मुख्यालय व त्याची स्थापना कधी झाली कृष्णा खोरे विकास महामंडळ व मुख्यालय कोणते मुख्यालय जर विचारलं तर पुणे तर आणि महामंडळ विचारलं तर महामंडळ काय आहे विकास महामंडळ तर आपल्याला जर विचारल्यानंतर काय आहे तर पुणे आहे हे लक्षात ठेवा पुणे आणि त्याची त्याचं जर आपल्याला स्थापना विचारली तर आपल्याला स्थापना पण सांगता आली पाहिजे तर त्याची स्थापना आहे एकोणीसशे शहाण्णव कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय पुणे व एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्याची स्थापना झाली आहे हे लक्षात ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास आत्ता या जे व्हिडिओ आहे आपला किंवा आपला जे लेक्चर आहे यामध्ये आपण किती क्वेश्चन पाहिले तर तांत्रिकचे जवळपास आपण या यामध्ये चाळीस प्रश्न पाहिले तांत्रिक आणि प्लस प्लस बारा प्रश्न पाहिले आपण कशाचे तर ते आपल्या पंचायत राजचे पाहिलेत तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपण या आत्ता पन्नास प्रश्न पाहिलेत आणि विद्यार्थी मित्रांनो मी ती मला नेहमीच सांगतो आहे की आपण जे जाती आहे कोणत्याही फळं असो किंवा प्राणी असो यांच्या जातीवर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे आणि विचारू शकणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्यावर आज वे लेक्चर न स्टॉप करता आपण आपल्या याचमध्ये जो आपण एक जात जात पाहणार आहोत ती म्हणजे कोणती आंब्याची जाती पाहू आपण कारण आपण आपल्या या जातीमध्ये जात जी आपण घेत आहे कोणत्याही प्राण्याची असो किंवा कोणत्याही फळाची असो त्याच्यामध्ये आपण गॅप दिला आहे तर आपण गॅप न पडू न पडता आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये आंब्याची जाती पाहू ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला लेक्चर दिलेलं आहे या लेक्चरमध्ये जी बी माहिती दिली ती तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला आणि तुमचा जो जी बी ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेअर करू शकता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शेअर करू वाटतं त्या ठिकाणी शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हीचा सपोर्ट म्हणजे मी जास्तीत जास्त माहिती आणि जास्तीत जास्त आपण लेक्चर घेण्याचा आणि जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण कोणत्या आंब्याबद्दल आणि आंब्याची माहिती घेऊया आंबा हे सर्वांनाच माहीत आहे आंबा आंब्याच्या जाती आंब्याचा आपण सर्व डिटेलपणे माहिती पाहणार आहोत तर आंब्याचा वास्तविक नाव काय आहे किंवा शास्त्रीय नाव काय आहे विचारू शकता तुम्हाला तर काय आहे शास्त्रीय नाव जर विचारलं तर काय आहे आंब्याला काय म्हणतात तर मॅग्निफेरा इंडिका काय मॅग्निफेरा मॅग्निफेरा इंडिका मॅग्निफेरा इंडिका मॅग्नीफेरिया इंडिका हे कशाला म्हणतात तर हे आंब्याला म्हणतात हे लक्षात ठेवा आणि आंब्याचं जर मूळ स्थान विचारलं तुम्हाला आंब्याचं मूळ स्थान विचारलं तर मूळ स्थान पण आलं पाहिजे आणि यावर पण क्वेश्चन येतो तर मूळ स्थान काय आहे आशिया आशिया काय आहे मूळ स्थान तर आशिया हे आहे हे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो पुढचं जर विचार केला आपण आंब्याचं जे आंब्याला जे आपलं किती टक्के तापमान त्याची खोली हे जे असतं ते आपल्याला विचारलं तर विचारलं जातं आंब्यासाठी मध्यम ते भारी प्रतीचे एक पॉईंट पाच ते दोन मीटर खोलीची पाण्याचा चांगला निचरा होणारी व थोडीशी आम्लयुक्त जमीन लागते काय हे लक्षात ठेवा आंब्यासाठी मध्यम ते भारी प्रतीची एक पॉईंट पाच ते दोन अंश किंवा दोन मीटर खोलीची पाण्याचा चांगला निचरा होणारी व थोडीशी आंबलुक्त जमीन लागते हे विद्यार्थी मित्रांनो जरी लक्षात नाही राहिलं तरी काय हरकत नाहीये मी तुम्हाला फक्त माहिती असावी म्हणून मी सांगितलंय हे जर विचार केला आंबा हे आंबा आंबा हे काय आहे हे उष्ण कटिबंधीय फळ आहे काय आहे उष्ण हे उष्णकटिबंधीय फळ आहे काय आहे उष्ण कटिबंधीय हे लक्षात ठेवा क्वेश्चन येऊ शकतो की आंबा हे कोणत्या कोणत्या गटात मोडतो किंवा कोणत्या हवामानात मोडतो तर उष्ण कटिबंधीय हवामानात मोडणारा हे आहे कोणतं उष्ण कटिबंधीय हवामानात मोडणारा हे लक्षात ठेवा कारण याच्यावर पण क्वेश्चन येणारच आहे आपल्याला आणि त्यानंतर जर विचार केला त्याला मोहोर येण्यासाठी हवामान कोरडे असावे लागते काय मोहर येण्यासाठी हवामान कसे लागते त्याला तर कोरडे लागते आणि कोकणात आंब्याला मोहर केव्हा येतो कोकणात जर कोकणात जर विचार केला तर कोकणात आंब्याला मोहर कधी येतो तर हे समजून घ्या कोकणात मोहोर कधी येतो तर कोकणात मोहोर हे कोणत्या महिन्यात येतं तर हे येतो नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कधी येतो हो? तर नोव्हेंबर नोव्हेंबर ते मध्ये येतं हे लक्षात ठेवा कोकणामध्ये आंब्याला मोहोर हे नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये येते हे लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा जर विचार केला जे आपले उत्तर व पूर्वेकडील भाग असतात जे आपले उत्तर व पूर्वेकडील भागात कधी येतो तर डिसेंबर जानेवारीमध्ये मोहोर येतो कधी येतो उत्तर व पूर्वेकडील भागात डिसेंबर ते जानेवारी आणि कोकणात कधी येतो तर नोव्हेंबर ते मध्ये येतो हे लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या आपल्या महाराष्ट्रात जे कमी आंब्याची लागवड पश्चिम महाराष्ट्रात होते कधी होते कुठे होते महाराष्ट्रात सर्वात कमी आंब्याची लागवड कुठे होते क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की महाराष्ट्रात 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 सर्वात सर्वात कमी सर्वात कमी कमी आंब्याची 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 लागवड 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 तर कुठे होते तर पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात होते कुठे हो होते तर पश्चिम महाराष्ट्रात होते हे लक्षात ठेवा कुठे होते पश्चिम महाराष्ट्रात होते महाराष्ट्रात सर्वात कमी आंब्याची लागवड कुठे होते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हो होते हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला म्हणजे पुढची माहिती पाहूया जर पुढची माहिती जर घेतली तर विद्यार्थी मित्रांनो आपण डिटेलपणे तर जी सांगितलेली माहिती सांगितली आंब्याबद्दल त्यानंतर जर आंब्याच्या आपण जाती पाहूया कारण आंब्याच्या जाती आंबा आणि जाती आंब्याच्या जाती पाहणार आहोत आपण तर विद्यार्थी मित्रांनो जातीवर क्वेश्चन हमका शे कारण हा आंब्याच्या जाती कोणत्या आहेत भरपूर प्रमा प्रमाणे आंब्याच्या जाती आहेत हापूस हापूस एक जात आहे त्यानंतर केसर केसर त्यानंतर आहे दसहरी दसहरी त्यानंतर आहे पुढची ती म्हणजे पायरी पायरी त्यानंतर आहे लंगडा लंगडा त्यानंतर आहे नीलम नीलम हे जाती आहेत आंब्याच्या त्यानंतर दुसरी एक आहे रत्ना कोणती रत्ना त्यानंतर आहे सिंध सिंधू शिंद नाही सॉरी सिंधू त्यानंतर आहे मलिका मलिका त्यानंतर आहे एक आम्रपाली आम्रपाली त्यानंतर आहे एक कोकण रुची कोकण रुची कोकण रुची कोकण रुची त्यानंतर दुसऱ्या पण एक जात दुसऱ्या पण जाती आहेत ते म्हणजे त्या आज यांच्या जा, संकराचा जर विचार केला म्हणजे कशाचा आंब्याचा जे आपण संकर असतो संकर कोणत्या संकरातून कोणत्या जातीतून कोणता संकर करून कोणती जात निर्माण केली याच्यावर पण क्वेशन येऊ शकतो तर आपण संकराचा विचार करू हे जाती जे जा, आहेत जा, जा, मी दिलेले आहेत ते लक्षात ठेवा आणि संकराची जाती विचारू जा, जा, पण जा जाती म्हणजे कोणत्या संकरातून निर्माण केलेल्या आहेत तर एक विचार केला जे निलम 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 प्लस हापूस निलम प्लस हापूस निलम प्लस प्लस हापूस यापासून कोणती जात निर्माण केली तर रत्ना ही जात निर्माण केली कोणती तर रत्ना ही जात निर्माण केली आहे हे लक्षात ठेवा कोणत्या निलम आणि निलम आणि हापूसपासून कोणती जात निर्माण केली आंब्याची तर रत्ना ही जात केलेली आहे निर्माण हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा जर विचार केला पुढचा प्रश्न पोहो आपला ते म्हणजे पुढचा प्रश्न आहे म्हणजे पुढची जी संकर आहे तर पुढचा संकर कोणता आहे तर पुढचा संकर जर विचार केला तर पुढचा संकरमध्ये जर रत्ना कोणती रत्ना प्लस हापूस रत्ना प्लस हापूस यापासून कोणती जात निर्माण केली आंब्याची तर शिंदू केली कोणती शिंदू हे लक्षात द्या ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारू शकतात पहिले आपण जे पाहिली नीलम प्लस हापूस नीलम आणि हापूस संकरित करून रत्ना केली आणि रत्ना प्लस हापूस काय रत्ना प्लस हापूस यांचा संकर करून कोणती शिंदू केली हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला पुढची म्हणजे पुढचा संकर आहे ते म्हणजे नीलम काय नीलम प्लस दसहरी निलम प्लस दसरी यापासून कोणती जात के निर्माण केली नीलम प्लस दसहरीपासून कोणती जात निर्माण केली तर मलिका कोणती मलिका मलिका ही जात निर्माण केली आणि विद्यार्थी मित्रांनो मलिका जी आहे ही डॉक्टर स्वामीनाथन या विकसित यांनी केली आहे कोणी डॉक्टर स्वामीनाथ यांनी विकसित केलेली ही जात आहे ने जी मलिका आहे ही कोणी विकसित केली तर कोणी विकसित केली तर डॉक्टर स्वामीनाथ यांनी विकसित केलेली ही जात आहे मलिका हे लक्षात ठेवा त्यानंतर दुसरी दुसरी आणि दुसरी आणि शेवटची एक जात आहे ती म्हणजे दसहरी आणि निलम दसहारी आणि निलम याच्यामधून कोणती आम्रपाली दसाहारी आणि निलम ही निलम आणि दसहारी मलिका केली आणि आम्र आम्रपाली कोणती केली तर आम्रपालीचा जर के विचार केला तर दसहरी दसहरी दसरी आणि त्यानंतर नीलम नीलम दसहारी आणि नीलम यांच्यापासून कोणती तर अम्रपाली अम्रपाली ही जात विकसित केलेली आहे हे लक्षात ठेवा आणि मलिका आणि मलिका ही कश कोणत्यापासून नीलम आणि दसहारीपासून आणि अम्रपाली ही दसहारी आणि नीलमपासून विकसित केलेली ही जात आहे हे लक्षात ठेवा कारण यावर तुम्हाला क्वेश्चन हमखास विचारलं जाणार आहे हे तुम्हाला यावर आल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन जाऊ नये आणि तुम्हाला कळायला पाहिजे की कधी कोणत्या जातीमधून कोणती जात निर्माण केलेली आहे आणि आंब्याच्या जर दुसऱ्या अजून जाती विचार केल्या आपण आंब्याच्या दुसऱ्या जाती जर विचार केल्या तर यामध्ये वनराज एक वनराज ही एक जात आहे त्यानंतर दुसरी एक जात आहे तोतापुरी काय तोता पुरी तोतापुरी त्यानंतर साई साई सुगंध साई सुगंध साई सुगंध ही एक जात आहे त्यानंतर पेठा काय दूध पेठा ह्या कशा जाती आहेत ह्या आंब्याच्या जाती आहेत त्यानंतर चोसा चोसा ही एक जात आहे त्यानंतर राजापुरी 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 त्यानंतर दुसरी एक जात आहे बदा बदामी काय बदामी बदामी ह्या जाती आहेत त्यानंतर बॉम्बे ग्रीन कोणती तर बॉम्बे 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 ग्रीन बॉम्बे ग्रीन ही एक जात आहे त्यानंतर गोवा मानकूर काय गोवा गोवा मानकूर मानुकूर मानकूर आहे हे समजून घ्या मानकूर कारण विद्यार्थी मित्रांनो हे काही जाती तुम्हाला माहित पण असणार आहेत ह्या कारण आपल्या महाराष्ट्रातल्या काही हा गोवा मानकूर ह्या अशा वगैरे काही जाती काही विद्यार्थ्यांनी ऐकल्या नसतील पण या आहेत ह्या कशा जाती आहेत त्या आंब्याच्या जाती आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर दुसरी पण एक आहे ती कोणती कावसजी पटेल कोणती कावस कावसजी पटेल गोवा मानकूर त्यानंतर कावसजी पटेल ह्या कशात जाती आहेत ह्या ह्या आंब्याच्या जाती आहेत त्यानंतर एक आहे बेंगणपल्ली बेंगनपल्ली ही पण एक आंब्याची जात आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आंब्याबद्दल जर दुसरा विचार केला आपण तर आंब्याच्या मोहरवर येणारे तुडतुडे अतिशय महत्त्वाचे समस्या आहेत काय आंब्यावर जे मोहर येते त्यावर काय तुडतुडे ही पडते आणि तुडतुडेमुळे हे अतिशय गंभीर समस्या आहे आंब्यासाठी हे लक्षात ठेवा कारण यावर क्वचणी विचारू शकतात हापूस आंब्याची फळगळ कमी करण्यासाठी कशाचा वापर करतात तर फळगळ कमी करण्यासाठी नेफ्थेलिक कशाचा नॅपथेलिक हापूस आंब्याची जी हापूस हापूस आंब्याची आंब्याची हापूस आंब्याची जे आंब्याची जी फळगळ असते काय फळ गळ असती ना ती गळ कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी कशाचा कोणत्या आसिडचा कमी करण्यासाठी कोणत्या ऍसिडचा मारा करतात किंवा फोडतात कमी करण्यासाठी आशिड कोणतं आहे तर आशिडचा जर विचार केला तर कोणतं आशिड आहे तर ते आहे ते म्हणजे नॅपथॅलिक कोणतं नॅपथॅलिक 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 ऍसिड हे फुवारलं जातं हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास आंब्याबद्दल डिटेलपणे माहिती पाहिली आहे आणि आंब्याच्या जाती जेवढ्या बी आहेत या जातीच्या व्यतिरिक्त आंब्याची कोणत्याही जातीचं तुम्हाला विचारलं जाणार नाही हे मी शंभर टक्के सांगतो आहे कारण जेवढ्या बी आंब्याच्या जाती आहेत मी टोटल आंब्याच्या जाती याच्यामध्ये घेतली आहेत आंब्याबद्दल जे बी माहिती आहे ती पण आपण घेतलेली आहे हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा कारण यामध्ये जी मी जाती घेतली आहे आंब्याची अशाच प्रकारे आपण नेहमी लेक्चर संपलं की लेक्चरच्या शेवटी आपण अशाच प्रकारे जाती घेणार आहोत हे लक्षात ठेवा आणि हे लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो आवडत असेल लेक्चर तर पाहिल्यानंतर लाईक करा खूप विद्यार्थी असे असतात की पाहतात सोडून देतात लाईक वगैरे काही करत नाही आहे कमेंट करत नाही आहे का तर जर पाहता असाल विद्यार्थी मित्रांनो मी जर तुमच्यासाठी जर मेहनत करत असाल तर तुमच्याकडून काही मी पैसे वगैरे ते काही मागत नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी जे मी फक्त तुम्हाला लाईक कमेंट आणि शेअर करा एवढंच मागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण आज इथेच थांबूया धन्यवाद